दादरा नगर हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे, तुम्हीही प्रचाराला आलेला आहात, काय इकडचं काय वातावरण दिसतंय आणि तुम्ही भाजप उमेदवार यांच्या किती विजयाच्या आशा अपेक्षित करता? नाही, मला असं वाटतं की यावेळी जनतेनं हा निर्णय केला आहे की आमचे उमेदवार महेश गावित जे पूर्वी पॅरामिलिटरी फोर्सेसमध्ये काम करायचे आणि तिथून रिटायर झाल्यानंतर आता समाजसेवा करतायत, त्यांना मोठ्या प्रमाणात समर्थन लोकांचं मिळेल. हे खरं आहे की एका दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक या ठिकाणी आलेली आहे, परंतु त्या दुःखद घटनेच्या भरोश्यावर आपली राजकीय भूमिका पुढे नेण्याचं जे काम शिवसेना पक्ष या ठिकाणी करतोय, मला असं वाटतं की त्याला फार यश मिळणार नाही आणि लोक हे लोकसभेच्या निवडणुकीत महेश गावित यांनाच निवडून देतील. कलाबेन डेलकर, ज्या स्वर्गीय मोहन डेलकर यांच्या पत्नी, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि आता त्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत. शिवसेनेचे अनेक नेते प्रचाराला येत आहेत आणि भावनिक स्तरावर आवाहन करतायत. डेलकर यांनी आत्महत्या केली होती आणि ते आत्महत्या नसून ते या भूमीसाठीचं बलिदान आहे आणि या बलिदानाचा बदला घेतला जाईल, अशा पद्धतीची भाषा किंवा अशा पद्धतीची भूमिका मांडली जाते. मुळातच काय की शिवसेनेला असं वाटतं आहे की जी काही सहानुभूती साहजिक ज्यावेळेस एखादा व्यक्ती त्या ठिकाणी जातो किंवा अशा प्रकारे त्यांची वेळेआधी त्यांचा अंत होतो, तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या घरच्यांना एक सहानुभूती असते आणि शिवसेनेला एक त्यातनं अपॉर्च्युनिटी दिसली, संधी दिसली की या सहानुभूतीच्या लाटेवर आपण स्वार होऊन शिवसेनेचा खासदार आहोत आणि म्हणून ते विकासाचं बोलत नाही, काय केलं हे सांगत नाही, काय करणार हे सांगत नाही, केवळ या ठिकाणी सहानुभूतीच्या भरोश्यावर निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न त्यांचा. इथले प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचा उल्लेख वारंवार हुकुमशहा असा केला जातोय. डेलकर यांनी आत्महत्या केल्यानंतर जी चिठ्ठी मागे सोडली त्यात जी काही नावं होती त्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. याआधीही महाराष्ट्रात राजकारण त्या चिठ्ठीवरून झालं, राजकीय आरोप प्रत्यारोप झाले आणि त्यांचे जे त्यांचा जो उल्लेख हुकुमशहा होतोय आणि त्यांच्या मृत्यूला जे जबाबदार आहे डेलकर यांच्या मृत्यूला, त्याचा बदला घेतला जाईल असं म्हटलं जाते आणि त्यांना फासावर लटकवण्यापर्यंतची ही भूमिका मांडली जाते. मुळातच मला असं वाटतं की न्यायालयामध्ये एक केस सुरू आहे, न्यायालयाने या संदर्भात इथले जे प्रशासक आहे त्यांच्या संदर्भातल्या कारवाईला स्थगिती दिली. अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचं वक्तव्य करणं न्यायालयाचा अवमान आहे, परंतु राजकारणामध्ये आपली पोळी भाजून घेण्याकरता कशाचंही राजकारण करायचं ही जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीतनं अशा प्रकारचे स्टेटमेंट चालले आहे. मी त्याच्यावर काही बोलणार नाही कारण ही केस कोर्टामध्ये आणि कोर्टाने त्याच्यावर स्थगिती हे जे काही प्रशासक आहे त्यांच्या कारवाईला दिली. साहेब, तुम्ही निवडणुकीच्या प्रचारानिमित्त देगलूरलाही गेलात, आज तुम्ही दादरा नगर हवेलीत आलात, पण महाराष्ट्रात जे सध्या घडतं आहे त्याचे देशात पडसाद उमटतायत, खळबळ माजलेली आहे. एनसीबी विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असा जो संघर्ष सुरू आहे, विशेषतः मंत्री नवाब मलिक हे रोज नवी प्रकरण समीर वानखेडे यांच्या विरोधातली बाहेर आणतात किंवा पुरावे देत आहेत, त्याबद्दल काय सांगतो? यापूर्वी मी सांगितलं होतं की नवाब मलिक यांचं दुःख वेगळं आहे आणि ते स्पष्टपणे येत. मला असं वाटतं की अशा प्रकारे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला टार्गेट करणं हे योग्य नाही आहे, कारण ते संवैधानिक पदावर आहे. संवैधानिक पदावरचा माणूस हे सांगेल की आता मी याला जेलमध्ये टाकणार आहे, मी याच्यावर कारवाई करणार आहे, त्याचं सर्टिफिकेट खोटं आहे, असे रोज आरोप लावायचे, परत आपल्या सरकारवर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दबाव टाकून साक्षीदार जे आहेत त्या साक्षीदारांना वादाच्या भवरात आणायचे आणि त्यातनं नवीन विषय सुरू करायचे, हे जे काही चाललेलं आहे हे योग्य असं मला वाटत नाही. माझं म्हणणं एवढंच आहे की साक्षीदारांची क्रेडिबिलिटी न्यायालयाच्या बाहेर अशा प्रकारे समाप्त करण्याची पद्धत जर सुरू झाली तर कुठलीच केस टिकणार नाही आणि त्याकरता शासकीय यंत्रणेचा जर वापर झाला तर तीही चूक असेल. पण एक गोष्ट निश्चित आहे, आता या प्रकरणामध्ये काही आरोप निश्चित झालेले आहेत, त्यामुळे एनसीबीतल्या वरिष्ठांनी त्या आरोपांची चौकशी केली पाहिजे, कारण शेवटी आरोप झाले असतील तर चौकशी झाली पाहिजे. पण त्याच वेळी अशा प्रकारे अधिकाऱ्यांना थ्रेटन करणं हे काही योग्य नाही.
एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचा धर्म जात यावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नवाब मलिक यांनी त्यांची काही कागदपत्र समोर आणलेली आहेत आणि त्यामुळे वानखेडेंना दिल्लीला जावं लागलेलं आहे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना काही खुलासा करण्यासाठी किंवा चौकशीला सामोरं जाण्यासाठी. एनसीबीचे दिल्लीतले अधिकारी महाराष्ट्रात आलेले आहेत, मुंबईत त्यांनी तपास सुरू केलेला. अतिशय दुर्दैवी आहे की एखाद्या व्यक्तीची तो तपास अधिकारी काहीतरी कारवाई करतो म्हणून जात काढायची, धर्म काढायचा आणि त्याच्यावर आधारित वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करायच्या. म्हणजे शेवटी त्यांच्या पत्नीला खुलासा करावा लागला वानखेडेंच्या. मी आज हे बघितलं की त्यांनी कदाचित आपला काहीतरी सर्टिफिकेटचा खुलासा केलेला आहे. त्यामुळे स्पष्ट दिसत आहे की हेतू ठेवून जर वानखेडे कुठे चुकले असतील तर त्यांची तक्रार केली पाहिजे, त्याची चौकशी केली पाहिजे हे मान्य आहे. पण हेतू ठेवून अधिकाऱ्याला टार्गेट करणं मला वाटत नाही योग्य. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे गेल्या काही दिवसात वारंवार असं म्हणत आहेत की केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर हा राजकीय दबाव आणण्यासाठी होतो आहे. एनसीबीचा वापर काय राजकीय दबाव आणण्याकरता होणार आहे? एनसीबी कारवाई कोणावर करते? एनसीबीची सगळी कारवाई ड्रग्सच्या संदर्भात चाललेली आहे. मग असं म्हणायचं का की सगळ्या ड्रग्सवाल्यांकरता तुम्ही बॅटिंग करताय असं नाही म्हणतायत ना. मला असं वाटतं की मुळात त्यांचं दुखणं वेगळं आहे. जे काही छापे पडले आहेत त्या छाप्यांमध्ये जी काही माहिती आता बाहेर यायला लागली आहे, अजून अधिकृत ती यायची आहे, त्याच्यामुळे मलाही बोलायचा अधिकार नाही, माझ्याजवळ सगळी माहिती नाही आहे. पण जी काही आयक्यू माहिती आहे ते जे काही त्या छाप्यांच्या संदर्भात ऑफिशियल प्रेस नोट निघाली आहे यातनं हे खरोखर महावसुली सरकार आहे अशा प्रकारचा एक संदेश लोकांमध्ये चाललेला आहे आणि लोकांचा त्याच्यावर आता पूर्णपणे विश्वास बसलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी दुखणं हे जे काही बोललं जात आहे त्याचं दुखणं आहे. एनसीबी प्रकरणात म्हणजे आर्यन खान प्रकरणामध्ये जे पंच होते त्यातले नंबर एकचे पंच जे आहेत ते आता वेगळं विधान करता आहेत, काही वेगळे आरोप त्यांच्याकडून होत आहेत. कारण जे साक्षीदार होते काही खंडणी वसुली आणि त्यामध्ये थेट एनसीबीच्या अधिकारी समीर वानखेडेंचा उल्लेख होतो, याबाबत काय सांगा? मी मगाशी सांगितलं आता ही केस आजही कोर्टात चाललेली आहे. मी या संदर्भात बोलणं योग्य होणार नाही. पण मी धोरणात्मक या संदर्भात सांगितलं की अधिकारी टार्गेट करणं किंवा एखाद्या केसमधले साक्षीदार टार्गेट करणं आणि ते संवैधानिक पदावर बसलेले लोकांनी टार्गेट करणं हे जर सुरू झालं तर कुठलीच केस या पुढे टिकणार नाही. त्यामुळे ते चुकीचं आहे. यासोबत मी हेही सांगतो आरोप जर लागले आहेत तर त्याची शहानिशा केली. शेवटचा प्रश्न की मंत्री असं म्हणतायत एक एक प्रकरण ते बाहेर आणतात या प्रकरणातली, तर शिवसेनेचे नेते म्हणतायत की इंटरवल नंतर आम्ही बाहेर येणार आहोत आणि आमच्याकडची प्रकरणं आम्ही बाहेर आणणार आहोत. पहिल्यांदा त्यांच्यावर जी प्रकरण आता चालली आहे त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे ना. हे या प्रकरणामध्ये काय हे एनसीबी कारवाई करते बॉलिवूड आहे हे महत्वाचा प्रश्न एवढाच आहे की त्याला प्रसिद्धी मिळते म्हणून ते त्याच्यावर बोलतात. पण महाराष्ट्रामध्ये 1,000 कोटी रुपयाच्या दलालीवर तोंड छूप काय, 190 कोटी रुपयाची कमाई सापडली त्याच्यावर तोंड छूप काय, सॉफ्टवेअरने वसुली चाललेली आहे त्याच्यावर तोंड छूप काय, इतक्या मोठ्या प्रमाणात हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सीबीआयनी या ठिकाणी इन्क्वायरी केल्यानंतर गृहमंत्री फरार आहेत याच्यावर ते छूप काय. त्याचा सरळ अर्थ असा आहे की त्यांना हे प्रकरण एवढ्याकरता चालवायचं आहे की आत्ता राज्यामध्ये त्यांचे इतके प्रकरणं चाललेली आहेत आणि इतक्या प्रकरणांमध्ये ते फसलेले आहेत की त्याच्यावरनं लक्ष दुसरीकडे हटवायचं. आणि याकरता म्हणजे मला एक सांगा की संजय राऊत साहेब आहेत हे एकदा तरी शेतकऱ्याबद्दल बोलले का? मराठवाड्यामध्ये इतकी अतिवृष्टी झाली शेतकरी अडचणीत आहे नाही बोलत. नवाब मलिक बोलले का? कुठला तरी प्रवक्ता बोलला का? यांना हे माहिती आहे की त्याच्यावर बोललं तर आपण अडचणीत आहोत आणि म्हणून वेगवेगळ्या मुद्द्यांवर भटकवायचं. आणि अलीकडच्या काळात काय की प्रसिद्धीचे मुद्दे आले की मीडिया देखील मूळ मुद्दे सोडून देते, त्या मुद्द्यांवर कोणाचंच लक्ष राहत नाही. हाच प्रयत्न चालला पण यांनी किती प्रयत्न केला तरी हा सवाल येईलच या दलालीचं काय नाही.